काल महाविकास आघाडीची पत्रकार परिषद झाली, ज्या पद्धतीने त्यांनी सांगितलं होतं की आमची युती झालेली आहे, 205 जागेची बोलणी झालेली आहे, काही जागाची घोषणा करणार आहोत, परंतु ते न करता काय कोणती तरी पुस्तिका काढून ते सर्वांसमोर दाखवण्याचा कार्यक्रम केला आणि ठरल्याप्रमाणे टोमणे मारणे किंवा महायुतीवर टीका करणे एवढा राष्ट्रीय कार्यक्रम काल त्या पत्रकार परिषदेमध्ये झाला। त्याचा अर्थ असा आहे की यांची युती होण्याची किंवा शक्यता जी आहे ती कमी होत चाललेली। पत्रकार परिषद घेतली म्हणून आपल्याला बसावं लागेल ही काँग्रेस नेत्याच्या चेहऱ्यावर उदासीनता दिसून आलेली होती आणि म्हणून काल त्यांनी पत्रकार परिषदमध्ये शिंदे साहेबावर असेल, त्यांनी घेतलेल्या योजनेवर असेल टीका करण्याशिवाय काही केलं नाही। काही लोकांना ज्या काही आम्ही योजना केलेल्या आहेत सर्वसामान्य जनतेला त्या भावलेल्या आहेत आणि त्याच्यावर कामसुद्धा चांगल्या पद्धतीने चालू आहे। जनता खुश कशी हाच मुळामध्ये प्रश्नचिन्ह त्यांच्या चेहऱ्यावर दिसून आलं होतं। काय उत्तर द्यावं, काय बोलावं, काय मुद्दे घेऊन जावं हे करण्यापेक्षा यांनी काय भ्रष्टाचार केला, आम्ही आल्यानंतर सरकारमध्ये काय करू आणि आमचं सरकार आता येणार आहे, हे जे काही कालचं जे काही त्यांचे वक्तव्य होते हे फक्त स्वतःच्या मनाला समाधान देणारे होते। म्हणून महायुतीमध्ये जे काही कॉन्क्रीट काम चालू आहे त्याला विरोध करणे हा एकमेव अजेंडा हा महाविकास आघाडीचा दिसून आला आणि म्हणून कालच्या या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्यावरच त्यांचा बोमरँग झाल्याचं दिसून येतं आहे आणि त्यांची महाविकास आघाडीची युती होणार नाही हे स्पष्ट झालेलं आहे। लॉरेन्स पिष्णे गँगकडून बाबा सिद्दीकी यांची हत्या झाली, त्यानंतर नवीन खुलासे समोर येत आहेत, पुण्यातून सुद्धा एक तरुणाला ताब्यात घेतलंय जो पूर्ण कट रचत होता, सर्व काही आपल्या राज्यात शिरत होतं आणि बाहेरच्या राज्यातील लोक येत आहेत आणि आपल्याकडच्या नेत्यांना ठोकून जात आहेत, काय बाबा सिद्दीकीचा जो खून झाला त्याचा प्रत्येकाने निषेध केलेला आहे, तो कोणत्याही पक्षाचा असो। महाराष्ट्रामध्ये असे कोणतीही घटना घडू नये, परंतु काही ज्या गँग आहेत त्यांना या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये आपलं वर्चस्व निर्माण करण्याचा ते प्रयत्न करत आहेत। मग सलमान खानला असलेली धमकी असो किंवा इतर लोकांना धमकी असो, मी तर हेही ऐकलं आहे की सिनेसृष्टीतील काही लोकांनासुद्धा त्यांच्या धमकीचे फोन जात आहेत आणि मग सरकार याच्याकडे गांभीर्यानं पाहत आहे। काल मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्टपणे सांगितले की कोणतीही गँग या महाराष्ट्रात चालणार नाही आणि बाबा सिद्दीकीचा जो खून झाला त्याचे खुनी काही पकडले गेले, आणखीन काही कोणी फरार आहेत, ही सुपारी घेऊन त्यांनी केलेला खून आहे, परंतु याच्या पडद्यामागचा सूत्रधार आणखीन कोण कोण आहेत, जरी ते विष्णू गँगनी केलेला खून त्यांनी जरी त्याचा समर्थन केलं असेल, आम्ही केलं म्हणत असेल, तरी त्यांनासुद्धा कोणी सांगितले की काय, किंवा त्यांनी इथलच्या स्थानिक राजकारणाच्या कोणत्या तरी बड्या नेत्यांनी त्यांना सुपारी दिली की काय, हाही संशय पोलीस त्या दृष्टीकोनातून तपास करतायत। म्हणून घडलेली घटना अत्यंत गंभीर आहे, त्याचं गांभीर्य सरकार ओळखून आहे आणि त्याच्यावर कोणतंही राजकारण न करता खुन्यांना आणि त्याच्याबरोबर त्याच्या मागे पडद्यामागे असलेले आरोपींना पोलीस मुंबईचे जरूर शोधतील। मुंबई पोलिसाच्या कामगिरीवर कोणीही शंका व्यक्त करू नये, काही दिवसातच ते आरोपी समोर येतील। राज्यातील काँग्रेसच्या नेत्यांची दिल्लीमध्ये मागील 1.5 तासांपासून बैठक सुरू आहे, महत्त्वाची शिवाय चर्चा होती आणि आगामी विधानसभेमध्ये तुमच्या सोबत लढत असताना कसा विजय प्राप्त करायचा असं कानमंत्री राहुल गांधी देतात। राहुल गांधींनी जी काही काँग्रेसची बैठक बोलवली ती अकेला लढवरे यासाठी ती बैठक बोलवली असावी, कारण की त्या या पद्धतीने बैठक महाराष्ट्राची बोलवणं हे पहिल्यांदाच घडत आलेलं आहे आणि म्हणून या बैठकीतून मला वाटतं आता उभाट्याबरोबर ते लढणार नाहीत किंवा त्यांना बरोबर घेऊन लढणार नाहीत असं चित्र निर्माणाची शक्यता जास्त आहे। जागा वाटपामध्ये त्यांच्यामध्ये जो तिढा आहे तो एक दोन जागेचा नाही तर अनेक जागेंचा आहे। त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या आणि उभाट्याच्या असलेल्या मागण्या याच्यामध्ये समतोल साधला जात नाही आहे, म्हणून आता महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस एक स्वतःच्या हिमतीवर लढण्याचा प्रयत्न करणार आहे। माझी लाडकी बहीण योजनेनंतर आता माझा लाडका प्रवासी ही योजना आता येते,
म्हणजे टोल माफी. बघा, जे द्यायचं आहे ना, जे देऊ शकतो ते शिंदे साहेब करतायत. काही लोक यांना निवडणुकीच्या घोषणा जरी समजत असेल, परंतु तुम्ही जर पाहत असाल तर अनेक ठिकाणी आम्ही टोलमुक्त केलेले आहेत. आणि जे काही मुंबईकरांसाठी होता, जो महत्त्वाचा विषय होता, रोज टोल भरण्यासाठी तिथे अर्धा अर्धा तास, एक एक तास लाईनमध्ये थांबायचं, पेट्रोल इंधनाची नासाडी करायची आणि टोलही द्यायचा. म्हणून सरकारने ती जबाबदारी घेतल्यामुळं आता त्या सर्वांनासुद्धा एक मोठा दिलासा द्यायचं काम सरकारनं करत आहे. गुन्हेगारांना सरकार पाठीशी घालतंय, नाना पटोलेने मोठा आरोप केला आणि ही जी काय घटना घडतीये किंवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सुद्धा सलमान खानची थोडी जवळचीच आहेत, काय सांगाल? विष्णू गँग म्हणते की ते जे जवळचे आहेत त्यांना आम्ही संपवणार. हे बघा, आम्ही सलमान खानच्या जवळ आहोत की दूर आहोत हा नाही. मुख्यमंत्र्यांची भूमिका स्पष्टपणे आहे, जो महाराष्ट्रामध्ये आमच्या मताशी बरोबर सहमत असेल किंवा देशहिताचा जो बोलेल तो आमचा आहे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. सलमान खानबरोबर त्याच्या घरी गेलो म्हणून काही तो सलमान खान काय देशद्रोही मानणारे जर नाना पटोले असेल तर त्यांनी तसं स्पष्ट करावं, परंतु ती आमची भूमिका नाही आहे. ज्या ज्या लोकांना या महाराष्ट्रामध्ये असुरक्षित वाटत असेल त्यांना सांभाळण्याची की तेव्हा त्यांना त्यांना त्यांची सुरक्षाची जबाबदारी ही शासनाची आहे आणि शासन त्या पद्धतीने काम करत आहे. लॉरेन्स बिश्नोई प्रकरणामध्ये आता 1 सप्टेंबरपासून हे मारेकरी मुंबईत होते, कुठल्यात होते, राजमध्ये हा विषय आला, हे इंटेलिजन्स फेल्युअर नाही आहे का? इतक्या हाय प्रोफाईल माणसाला असं भर रस्त्यावरती मारलं जाणं आणि हे मारल्यानंतर कळलं की हे झालंय ना? काही वेळेला असं होतं की आता जे मुलं जी अटक केलीत ना, त्यांची वय पाहिली तर कुणाचं वय 19 आहे, कुणाचं 24 आहे, शंका घ्यायलासुद्धा वाव नाही आहे. म्हणजे असे मुलं कुठेही भट आपल्याला फिरताना दिसतात आणि तो आरोपी घडू होऊ शकतो असं वाटणं किंवा त्याच्यावर शंका घेणं हे थोडं धाडसाचं असतं. म्हणून असा नवीन प्रकारे जे काही आहे क्रिमिनल असतात हे नवीन नवीन प्रकारे आपल्या क्लुप्त्या लढवत असतात आणि त्या पद्धतीने घटना घडत असतात. परंतु मुंबई पोलिसांनी अवघ्या काही क्षणामध्ये, काही मिनिटामध्ये आरोपींना अटक करणं ही सुद्धा मोठी घटना आहे. म्हणून झालेली घटना जरी दुर्दैव असली तरी पोलिसांनी त्यांची कार्यतत्परता ही दाखवलेली आहे. आजच्या मतदारसंघामध्ये पण राजकीय घडामोडी मोठ्या प्रमाणात घडतात. शिवसेनेचे शहर प्रमुख असं अनेक लोकांना तुम्ही फोडलेले काय? हा म्हणजे बरेचसे लोकांची इनकमिंग सुरू झाली. उबटा गटामध्ये आता कोणीही राहण्याच्या मनस्थितीत नाहीये. अनेक जण पक्षामध्ये आता आपला भवितव्य दिसत नाही. एक तर काँग्रेसचा झेंडा हातात घ्यावा लागेल किंवा राष्ट्रवादीचा. म्हणून जे मूळ शिवसैनिक आहेत ते पुन्हा एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वामध्ये पक्षप्रवेश करायला लागलेत. संभाजीनगरमध्ये काल शहर प्रमुख असतील, उपजिल्हा प्रमुख असतील, नगरसेवक असतील, पदाधिकारी असतील, यांनी मोठ्या प्रमाणात काल प्रवेश केलेला आहे. आणि उद्यासुद्धा अनेक जण मुंबईला संभाजीनगरमधले जाणार आहेत, तेसुद्धा पक्षप्रवेश घेणार आहे. उबाटा गटाचं अस्तित्व या मराठवाड्यातून नामनिष झालेलं आहे. आता त्यांना उमेदवारही आयात करावे लागेल एवढं मात्र निश्चित आहे. माजी महापौर आहेत, माझी अनेक नगरसेवक आहेत, माझी अनेक आता सध्या असलेले पदाधिकारी आहेत, यांचा सर्वांचा उद्या सुद्धा प्रवेश होणार आहे. बरं, आचारसंहिता लागायला जर उशीर झाला तर मतदान एका टप्प्यात होईल का? आता हा निवडणूक आयोगाचा निर्णय असतो, त्याला आपण कसा घेतील हा त्यांनी प्रोग्राम आखायचा असतो, त्यावर भाष्य करणं मला वाटतं योग्य पण नाही. नाही असं एका टप्प्यात जर त्यांनी जर आचारसंहिता जर लेट लावली तर त्यांना एका टप्प्यात घ्यावीच लागते. तुम्ही काल मतदार त्यांचे फोडले शिवसेनेचे उमेदवार, वैजापूरमध्ये पण अंबा जानवीनी उद्धव सेनेचे काय तुमचे एकनाथ शिंदे सेनेचे माणसं फोडलेले, ते पक्ष प्रवेश करून घेतलेलं आहे, ही फोडाफोडी सुरू झालेली आहे, वार सुरू झालेला तुमच्या शहरात? त्यांनी काय केलं हे त्यांना विचारा, ते लोक कोण होते. परंतु आम्ही जाहीरपणे असलेले शहर प्रमुख असेल, असलेले पदाधिकारी असेल, तुमच्या समोर त्यांचे छायाचित्र दाखवलेले आहे. आम्ही पक्षप्रवेश घेतला आहे त्या पदाधिकाऱ्याचा घेतलेला आहे. हे पक्षप्रवेश घेत आहेत ज्यांना काही मागायचं त्यांचा घेत आहेत. तुम्ही वैजापूरचा जो काही घेतला आहे त्याला घेतले त्याला उमेदवारी देत आहेत. तुम्ही पैठणचा घेत आहेत त्याला उमेदवारी देतात. इतर पक्षातून आलेले लोक हे तुम्हाला निष्ठावंत वाटायला लागले, हेच खरं अर्थानं उबाटा गटाचं दुर्दैव आहे. म्हणून आता त्यांच्याकडे माणसं राहणार नाही, जे ज्या शिवसैनिकांनी अनेक वर्ष शिवसेनेचं काम केलं, अनेक वर्ष निष्ठेने काम केलं, अनेक वर्ष तुमच्या सत्रांजा उचलल्या,
त्यांनाच जर तुम्ही वारंवार अपमान करत असाल तर ते लोक तुमच्याबरोबर राहणार नाही हे आता येणाऱ्या विधानसभेत तुम्हाला दिसेल. मवियाचं जागा वाटप 225 जागांपर्यंत झालंय, मात्र महायुतीचं जागा वाटप कुठपर्यंत आले? नानांनी तुम्हाला प्रश्न विचारलाय. मवियाचं जागा वाटप 205 झालं, 206 झालं, 207 झालं, हे कसले आकडे दाखवत आहेत? तुमचे 255 झाले, 270 झाले, मग 275 होतील. हे असा जागा वाटप होत नसतो. जागा वाटपाचा फॉर्म्युला एका बैठकीमध्ये ठरतो आणि एका बैठकीमध्ये त्याची घोषणा होते. हे जे काय त्यांनी आकडेवारी दिली ती अत्यंत चुकीची आहे. हे यांचं गणित किमान 50 जागेवर मैत्रीपूर्ण लढत लढण्याचा आहे. तो जर फॉर्म्युला या महाविकास आघाडीला ॲक्सेप्ट असेल तर ही युती होणार आहे, नसता युती होणार नाही हे मी ठामपणे तुम्हाला सांगू शकतो. आम्ही सरकारला झुडून काढतो, झुडपून काढतो असं जरंगे म्हणत आहेत आणि सत्ता परिवर्तनही होऊ शकतं काही नानसोबत घेतलं तर. जरंगे पाटलाचा रोष हा एका कोणत्या पक्षावर किंवा सरकारवर नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या विरोधात जे आहे त्या लोकांच्या विरोधात आहे, मग तो कोणत्याही पक्षाचा असू शकतो. जरंगे पाटलाचा भाषणाचा रोग चुकून काही लोकांना वाटत असेल की सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आहे तर असं नाही. त्यांनी सांगितलं की कोणत्याही पक्षाचा नेता असला किंवा कोणताही पक्ष असला जो मराठा समाजावर राहणार नाही त्यांना आम्ही झोडपून काढू, अशी त्यांचं ते वक्तव्य होतं. आणि ते त्या समाजाच्या दृष्टीकोनातून ते केलेलं त्यांचं वैयक्तिक मत असल्यामुळे त्याच्यावर भाष्य करणं योग्य नाही आहे. आता टोल माफीचा जो निर्णय झालाय तर त्याचं श्रेय मनसे घेत आहे, तुम्ही म्हणता आम्ही प्रवाशांसाठी करतोय, नेमकं कोणाचं योगदान आहे? टोल माफीचा आम्ही निर्णय घेतला, एक धाडसाने निर्णय घेतला, सगळ्यांनी त्याचं श्रेय घ्यावं. परंतु निर्णय घेण्याचा अधिकार ज्याला होता पहिला त्याचं नाव घेतलंच पाहिजे आणि घ्यावं लागेल की एकनाथ शिंदे साहेब आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांनी ही टोल माफी केलेली आहे. आचारसंहितेच्या आधी राज्य सरकारनं मंत्रिमंडळामध्ये आरक्षणावरती निर्णय घ्यावा जरंगे पाटलांनी सांगितलं होतं, बैठक झाली मात्र निर्णय झाला नाही. यावर मंत्रिमंडळ निर्णय घेईल, मंत्रिमंडळाचा तो विषय असल्यामुळं त्यांनी का घेतला नाही किंवा काय अडचणी आहेत त्याबद्दल ते सांगू शकतील. बरं, मराठा दलित आणि मुस्लिम एकत्र आले तर सत्ता परिवर्तन होऊ शकतं असं मनोज जरांगेचं म्हणणं, त्यांच्या राजकारणामध्ये जर निवडणूक लढवायचे जर असेल तर असे गणित मांडणं योग्य आहे. परंतु जरांगे पाटलांनी आताही कोणतीही राजकीय भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांनी कोणतंही राजकीय स्टेटमेंट वक्तव्य मी निवडणूक लढवणार आहे नाही लढवणार आहे यावर कोणतंही भाष्य केलेलं नाही. म्हणून त्यांनी त्यांचं एक मत व्यक्त केलं आहे आणि भविष्यात काय होईल हे सांगू शकत नाहीत. महायुतीचं जागा वाटप 80% पूर्ण झाले दादा भुसे म्हणताय, तुमच्या कानावर काय पडलं, काय माहिती आहे जागा वाटप कुठपर्यंत आलं? जागा वाटप सगळं होत आलेलं आहे, जागा वाटपाचं काही नाही. परंतु आम्ही कोणत्याही जागाबद्दल किती जागा झाल्या हे सांगणार नाही. येत्या आठवड्यामध्ये मुख्यमंत्री साहेब आणि दोन्ही उपमुख्यमंत्री साहेब यावर जाहीरपणे याच्यावरचं भाष्य हे मला वाटतं 2-4 दिवसात करतील.